विरोधकांमध्ये पडलेली फूट, विरोधी पक्षाचा कामकाजात सहभाग आणि मुख्यमंत्र्यांकडून कर्जमाफीबाबत स्पष्टीकरण अशा नाट्यमय घडामोडींनी पावसाळी अधिवेशनाचा चौथा दिवस गाजला. त्यामुळे आजपासून खऱ्या अर्थानं अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या विरोधकांच्या एकीनं पावसाळी अधिवेशनाची वादळी सुरुवात झाली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून कामकाजावर बहिष्कार घालणाऱ्या विरोधकांनी सरकारला सभागृहाबाहेर चांगलंच जेरीला आणलं. मात्र गुरुवारी अचानक या एकीला फुटीचं ग्रहण लागलं. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून काँग्रेस आमदारांनी सभात्याग केला, तर राष्ट्रवादीचे आमदार मात्र कामकाजात सहभागी झाले. हे असं का घडलं? तर गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपशी हातमिळवणी करत काँग्रेसनं राष्ट्रवादीला दगा दिला, त्याचा वचपा राष्ट्रवादीनं असा काढला. मग बैठकांची धावपळ सुरू झाली. गोंदियाच्या बाबतीमध्ये काँग्रेस पक्षाचं कधीही सेना भाजपला समर्थन देण्याचा प्रश्नच उद्भवत नाहीये. स्थानिक तिथले जे वाद आहेत त्या वादामुळे इथे काही प्रश्न निर्माण झाले की ज्याच्यामुळे स्थानिक लोकांनी जो निर्णय घेतला, परंतु याला काँग्रेसची मान्यता नाही. काँग्रेसच्या लोकांनी गोंदियामध्ये भाजपशी त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर युती केली, म्हणजे जागा अध्यक्ष उपाध्यक्षाच्या पदांच्या करता चर्चा केली. एकीकडे राष्ट्रवादीशी दिलजमाई होत असताना काँग्रेसनंही मुख्यमंत्र्यांनी आता पुरी जाऊन बदलून नवे आव्हान करायला पाहिजे. अध्यक्ष महोदय, बळीराजा तू एकटा नाहीस, आमच्या शासनाच्या नाकर्तेपणामुळे तुझ्या मागून तुझे अनेक शेतकरी बांधव दररोज आत्महत्या करतायत, ते तुझ्या सोबतीला आम्ही पाठवतो. तू एकटा पडला नाहीस याची तजवीज आमच्या बेजबाब शासनाकडून पुरेपूर घेतलेली आहे, असे अध्यक्ष महोदय आता म्हणायची वेळ आली. दरम्यान कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका काहीशी मवाळ केली. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार नाही असं वक्तव्य आपण केलं नव्हतं, तर कर्जमाफी हा एकमेव पर्याय नाही असं आपण बोलल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी केलं. मात्र त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 3 दिवस का घेतले असा प्रश्न उपस्थित होतो. अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. मात्र या नाट्यमय घडामोडींमध्ये विरोधकांनी 3 दिवसात जे कमावलं ते आजच्या 1 दिवसात गमावलं. कारण गेले 3 दिवस विरोधकांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारला एकत्र येऊन अडचणीत आणलं होतं. मात्र आज विरोधकांमध्ये फूट पडली ती गोंदिया जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून. त्यामुळे विरोधकांना शेतकऱ्यांची कर्जमाफी महत्वाची की गोंदियाची निवडणूक हा प्रश्न उपस्थित होतो. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकरचं दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.